मुंबई महापालिका स्थायी समिति अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या डायरीमध्ये मातोश्रीला 2 कोटी आणि 50 लाखांचा घड्याळ दिल्याचा उल्लेख, आयकरच्या सूत्रांची माहिती, तर मातोश्री म्हणजे आई, जाधव यांनी स्पष्टीकरण दिल्याचा आयकरचा दावा. यशवंत जाधव यांच्या डायरीतल्या नोंदीवर आयकर विभाग चौकशी करेल, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. ज्यांनी ज्यांनी घोटाळे केलेत त्यांच्यावर कारवाई होणारच, यशवंत जाधवांच्या डायरीतल्या उल्लेखावर किरीट सोमय यांची प्रतिक्रिया. जाधव यांनी मातोश्रीला कोट्यवधी रुपये दिलेत, या रकमेची ईडीमार्फत चौकशी करा, भाजपा आमदार अतुल भातखळकर यांची मागणी. सांगलीमध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाच्या श्रेयवादाचा ड्रामा, मेंढपाळांच्या हस्ते ड्रोनद्वारे लोकार्पण, तर 2 एप्रिलला पवारांच्या हस्ते उद्घाटन. ड्रोनने अहिल्यादेवींच्या स्मारकावर पुष्पवृष्टी करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा भाजपवर हल्ला बोल, मेहबूबा मुफ्ती आणि त्यांच्या पक्षाला भाजपने बळ दिलं, राऊतांचा आरोप. मेहबूबा मुफ्तींच्या काळात काश्मीरी पंडितांवर हल्ले, राऊतांचा निशाणा. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य ऐकून मोदींची झोप उडाली, मोदींच्या झोपेबाबत चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यावर राऊतांचा टोला. संजय राऊतांकडनं माझी सारखी चेष्टा केली जाते पण ती अंगावर येणार आहे, चंद्रकांत दादांचं राऊतांना प्रत्युत्तर. संजय राऊतांच्या टीकेला भाजपा आमदार प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर, महाविकास आघाडी स्थापनेपासून संजय राऊतांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची चमचेगिरी केली, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, प्रसाद लाड यांची टीका. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मला खासदार करण्यासाठी शिवसेना नेते अब्दुल सत्तारांचा सिंहाचा वाटा, MIM खासदार इम्तियाज जलील यांचा मोठा गौप्यस्फोट. पक्ष वेगवेगळे असले तरी इम्तियाज जलील यांच्यासोबत माझी घट्ट मैत्री, अब्दुल सत्तार यांचं स्पष्टीकरण. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत, तर शिवसेना ही मूक बायको आणि काँग्रेस हे विना आमंत्रित वराडी, भाजप खासदार सुजय विखेंचा महाविकास आघाडीला टोमणा. शिवसेना आमदार दिलीप लांडे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काँग्रेस नेते नसीम खान सुप्रीम कोर्टात, मागील निवडणुकीत प्रचार संपल्यावर उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते मतदारसंघात आल्याचा नसीम खान यांचा आरोप. जुन्नर आणि बारामती तालुक्यात बिबट सफारीचा प्रकल्प होणार, बारामतीतल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. भारतामध्ये तयार झालेल्या वस्तूंना जगभरात मागणी, निर्यातीतही ऐतिहासिक वाढ, मन की बातमध्ये पंतप्रधानांचं संबोधन. महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक, 31 मार्चपासून काँग्रेसचं राज्यव्यापी महागाई मुक्त भारत आंदोलन सप्ताह, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती. औरंगाबादेत वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेचं आंदोलन, केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. पुण्यातल्या सॅलिसबरी पार्क इथल्या एका उद्यानाचं नाव रातोरात बदललं, उद्यानाला भाजप नगरसेवकाच्या वडिलांचं नाव नामांतर केल्यानं स्थानिक संतप्त. जालन्यामध्ये कार्यकर्त्यांनी खरेदी केलेल्या नव्या बुलेटचा शुभारंभ करताना आरोग्यमंत्री राजेश टोपेंची बुलेट स्वारी, अडखळत का होईना मंत्र्यांनी गाडी चालवली म्हणत कार्यकर्त्याकडून हा प्रसंग मोबाईलमध्ये कैद. वर्ध्याच्या समृद्धी महामार्गावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडनं गाडी चालवून महामार्गाची पाहणी, महामार्गाचं काम उत्कृष्ट झाल्याची एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. कोकणामध्ये तब्बल 10 वर्षांनी बैलगाडा स्पर्धेचा थरार, बैलगाडा स्पर्धेत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा सहभाग, तर केंद्र सरकारकडे सातत्याने 4 वर्ष पाठपुरावा केल्यावरच स्पर्धेला परवानगी, केवळ शिवसेनेच्या खासदारांमुळे हे शक्य, विनायक राऊत यांचा दावा. बदलापुरात बैलगाडा शर्यतीचं आयोजन, 50 हून जास्त बैलगाडा मालकांचा शर्यतीमध्ये सहभाग. पिंपरीचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचं आणखी एक स्टिंग ऑपरेशन, वेषांतर करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या, मात्र स्टिंग ऑपरेशन वेळी माध्यमं कशी पोहोचली, शहरातील नागरिकांमध्ये चर्चा. मुंबई पोलीस नागरिकांसाठी वापरले जाणारे काही प्रॉडक्ट बनवणार, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंची ट्विटरच्या माध्यमातून माहिती. मुंबई पोलीस ब्रँडच्या नावाखाली जीन्स, टी शर्ट, हुडीज, कॅप, वॉटर बॉटल, कप अशा अनेक वस्तू उपलब्ध होणार. गोव्यामध्ये उद्या प्रमोद सावंत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, शपथविधीसाठी पंतप्रधान मोदीही उपस्थित राहणार. 1 एप्रिलपासून 10 मोठे नियम बदलणार, GST बँक FD पासून करापर्यंतच्या नियमात बदल होणार, पोस्ट ऑफिस म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकीतही बदल. मेट्रो 2 आणि 7 मधील पहिला टप्पा 10 दिवसात सेवेत, मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्र, पश्चिम उपनगरातला प्रवास वेगवान आणि सुकर होणार. नागपूरमध्ये मेड इन इंडिया अॅल्युमिनियमपासून 3 कोच असलेली मेट्रो तयार, देशातला पहिलाच प्रयोग. कोरोनामुळे ब्रेक लागलेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून पूर्ववत, चीन सोडून 40 देशांच्या विमान कंपन्यांसाठी भारताचं आकाश मोकळं.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ. पेट्रोलमध्ये प्रति लिटर 52 पैसे तर डिझेल 57 पैशांनी महागलं. गेल्या 5 दिवसात 4 वेळा भाववाढ. घटस्फोटानंतर आईने संगोपन केल्यास मुलांना आईचीच जात लावण्याचा अधिकार. मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. वडिलांच्या जात पुराव्याची मागणी करणाऱ्या समितीचा निर्णय रद्द. भूधारकांना वाढीव भरपाई देण्यास टाळाटाळ. उरणच्या करळमधील सिडकोची मालमत्ता जप्त. न्यायालयाचे आदेश. जळगावमध्ये गोंडगावात शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या प्रेमळ आणि अतूट नात्याची साक्ष देणारा क्षण. जिल्हा परिषद शिक्षिका संगीता पाटील यांच्या बदलीमुळे विद्यार्थ्यांना अश्रू अनावर. संगीता पाटील यांना विद्यार्थिनींचा गराडा घालून न जाण्याची विनंती. नवी मुंबईच्या ऐरोली बायोडायव्हर्सिटी परिसरात मॅनग्रोव्ह फाउंडेशनच्या वतीने महिलांच्या मॅरेथॉनचं आयोजन. मॅनग्रोव्ह वाचवण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न. मॅरेथॉनमध्ये जवळपास 400 अधिक महिलांचा सहभाग. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने नागपूरमध्ये एअर मॉडेलिंग शो. छोट्या आकाराच्या रिमोट कंट्रोलद्वारे संचालित विमानांच्या हवाई कसरती. शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. महाराष्ट्र राज्य संचलनालयाच्या वतीने लातूरमध्ये 3 दिवसीय लावणी महोत्सव 2022 आयोजन. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन. ठाण्यातल्या नौपाड्यामध्ये पाण्याच्या टाकीत 2 कामगारांचा पडून मृत्यू तर 2 प्रकृती गंभीर. डोंबिवलीमध्ये मद्यधुंद व्यक्ती ब्युटी पार्लरमध्ये घुसला. विनंती करूनही बाहेर न निघाल्याने महिलेला संताप अनावर. महिलेकडून मद्यधुंद व्यक्तीला चोख. पुण्यामध्ये ई स्कूटरला भीषण आग. स्कूटरचा चालक पूर्णपणे सुरक्षित. आगीचं कारण स्पष्ट. यवतमाळच्या शिळोदा घाटात बर्निंग बसचा थरार. बसमध्ये 35 प्रवासी. सुदैवाने जीवितहानी नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. सिंधुदुर्गात अवकाळी पावसाचा आंबा आणि काजूला फटका. ऐन हंगामात नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत. राज्यामध्ये दिवसभरात 140 नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर 106 रुग्ण कोरोनामुक्त. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान राजीनामा देण्याची शक्यता. इस्लामाबादेत मोठी रॅली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांना नॅशनल गार्ड सर्व्हिसमॅन पुरस्कार. रशियन आक्रमणाचा सामना केल्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मान. रशियाचे युक्रेनच्या खार्किव शहरावर हल्ले सुरू. जोरदार हल्ल्यामुळे खार्किव उद्ध्वस्त. रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 139 मुलांचा मृत्यू तर 205 मुलं जखमी. युक्रेनचा दावा. चेचेन बंडखोरांचे युक्रेनच्या लिव शहरावर हल्ले. 3 मोठ्या स्फोटांमुळे शहर हादरलं. युक्रेनच्या सैन्याची 91 ठिकाणं उद्ध्वस्त. रशियन सैन्याचा दावा. मोठी युद्ध सामग्री जप्त केल्याची रशियन फौजांची माहिती. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या वन डे विश्वचषकात भारताचं आव्हान संपुष्टात. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या निर्णायक सामन्यात भारतीय महिलांचा पराभव. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.